हरि ओम श्री राम अम्बज्ञ नाथ संविद नाथ संविद नाथ संविद मी नीता विरा सावंत बोरिवली पश्चिम उपासना केंद्रामध्ये नुकताच आलेला अनुभव 6 महिन्यापूर्वी आलेला अनुभव मी सांगते. मी 20 ऑगस्टला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये मला मुलाने ॲडमिट केलेलं. तर मी मला सदैव उलट्या होत होत्या, गुंगीत होती, सारखी झोपून राहायची, मला काही कळत नव्हतं, कुणाशी बोलते काय करते काहीच मला आठवत नव्हतं. मग माझ्या मुला डॉक्टरांनी सगळी सिटी स्कॅन वगैरे करून मग सांगितलं की हिला ब्रेनमध्ये काय गाठ आहे म्हणून. तर ब्रेनच्या गाठीचं तपास सी टी स्कॅन करून कळलं, परत माझी कॅन्सरची तपासणी झाली, सर्व तपासणी होऊन ते सगळं बापूंच्या कृपेने एकदम बरं, कॅन्सर वगैरे नव्हता, पण पाणी होतं डोक्यामध्ये, शिरेमध्ये पाणी होतं. तर ते म्हणाले ऑपरेशन करावं पण लागेल किंवा नाही पण लागेल, ही दोन पण आता घाई नाही आहे, 2-4 महिन्यांनी केलं, 2-3 वर्षांनी केलं तरी चालेल म्हणून. तर मग माझा मुलगा 25 ऑगस्टला घरी घेऊन गेला मला. नंतर मी चांगली होती तशी, उलट्या वगैरे कमी झालेल्या होत्या, पण गुंगीत असायची, कोणाला ओळखत नव्हती तेव्हा, काय नव्हती, आपल्याच तंद्रीत असायची. तर मग त्याने परत अशीच ही राहणार म्हणून परत माझ्या बहिणीने सुनीता विराने पडेलकर डॉक्टर पडेलकरांकडून दादांना बापूंना निरोप पाठवला की हिला काय करायचं. तर दादाने सांगितलं तिला नानावटीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. नानावटीमध्ये मला ॲडमिट केलं 6 सप्टेंबरला मला ॲडमिट केलं, पण मला काहीच कळत नव्हतं मी कुठे आहे काय करते आहे, हे लोक मला काय नेत आहेत कुठे काही, मी आपल्या गुंगीतच होती, एका साईडला तोल जायचा, झोपूनच असायची, काहीच कळत नव्हतं, कोणाला ओळखत नव्हती. नंतर मग 6 सप्टेंबर ते जवळजवळ 16 सप्टेंबरला मला परत दादांना फोन करून पुन्हा विचारलं ऑपरेशन करायचं काय करायचं. ऑपरेशन करायला संमती दिली. नंतर मग माझ्या मुलाने होईल तेवढी रामरक्षा हनुमान चालीसा वाचत जा आणि अनिरुद्ध हे स्तोत्र अनिरुद्ध कवच सगळं ते आमचं सतत चालूच होतं. माझा भाऊ वहिनी सगळे करत होते. नंतर मग मुलाने 16 सप्टेंबरला माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन व्यवस्थित झालं, सगळं हे पाणी काढलं, पाण्यामध्ये एक हे डोक्यामध्ये एक चिप्स घालून त्यांनी ते पाणी पोटात सोडलं आणि मला 2 दिवस जवळजवळ मी गुंगीतच होती, मला काहीच कळत नव्हतं, पण मी अशी होती की गुंगीत होती पण चांगली होती, माझ्या हॅपी होममध्ये मी आहे असं मला वाटत होतं. पहिल्या माळ्यावर हॅपी होममध्ये सगळे देव देवता, आपली चंडिका, मोठी आई दत्तबाबा सगळे माझ्याबरोबरच होते. त्यामुळे मी मला जरा पण बापूंनी जाणून दिलं नाही की मी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून. मी हॅपी होममध्ये खूप खुशीत होती, सगळ्यांशी बोलत होती, हे करत होती, सगळ्यांना जेवण देत होती, आनंदात होती. आणि बापूंनी मला अजिबात माझ्या आजाराची मला जाणीव करून दिली नाही. बापूचं अकारण्य कारुण्य माझ्यासाठी खूप खूप बापू अंबज्ञ. मी हॅपी होममध्ये सतत होती, मी हॉस्पिटलमध्ये आहे असं मला बिलकुल जाणवत नव्हतं. मी आनंदात होती, सप्तसितारा जीवन जगत होती आणि बापूंनी मला 2 दिवसांनी शुद्धीत आणलं. गुंगीतून मी बाहेर आली तेव्हा मी माझ्या सुनबाईंना बोलली पण की माझ्या गळ्यासमोर दत्तगुरु मला दिसत होती. आणि दादाने पण सांगितलं होतं माझ्या सुनीता मीरा
सुनील पवीरा वहिनीला सांगितलं होतं तुमच्यावर दादा साईबाबांची खूप कृपा आहे ती बरी होणार आहे एकदम बरी होणार आहे त्यामुळे सगळे निर्दास्त होते स्वस्त होते आणि मी माझा मुलगा आय सी यूमध्ये पण स्तोत्र म्हणत होता बापूंचं स्तोत्र विविध स्तोत्र क्लेश निवारक कवच म्हटल्यावर मला खूप ताकद येत होती आणि मला ऊर्जा येत होती मी हातपाय हलवायला लागले हळूहळू मी बोलायला चालायला लागले मला शुद्ध आली मला बापूंनी उभं केलं मला सगळ्या घोर कष्टातून बाहेर काढलं माझ्या बापूंनी मला वाचवलं मला उभी केली बापू मी अंबज्ञ आहे अंबज्ञ आहे दादा अंबज्ञ आहे ना आई अंबज्ञ आहे आधी व्याध मला एवढंच सांगायचं वाटतं आधी किती आधी व्याधी केल्यास शांत रक्षिलेस मजला घोर संकटात अनिरुद्धा तुझी मी किती ऋणी झाले अनिरुद्धा तुझी मी किती ऋणी झाले हरि ओम श्रीराम अंबज्ञ एवढं बोलून मी माझा अनुभव पूर्ण करते हरि ओम श्रीराम बाबा दादा आई बाई होती.